देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। मेळघाट क्षेत्र नैसर्गिक साधा संपत्तीने परिपूर्ण असून मेळघाटातील जंगलात अनेक निरनिळ्या प्रकारच्या रानभाज्या व औषधी वनस्पती उत्पन्न होत असल्याचे दिसून येते। रानभाज्यांचे सेवन करत मेळघाटवरील रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होऊन येथील नागरिकांचे आरोग्य चांगले राहते। मेळघाट पावसाळ्यातील अत्यंत गुणकारी महत्त्वपूर्ण रानभाजी म्हणजे मशरूम, ज्याला मेळघाटच्या भाषेत भेमोळी सुद्धा म्हटले जाते। भेमोळी या रानभाज्यांचे मेळघाटातील जंगलात बांबूंच्या झाडाखाली जास्त उत्पादन झाड्याचे दिसून येते। मेळघाटच्या धारणी व चिखलदरा दोन्ही तालुक्यातून मोठ्या शहरात भेमोळी मशरूमची निर्यात केली जाते। तसेच बघितले तर मेळघाट भेमोळीचे भावाने 80 रुपये किलो व 20 रुपये बटा प्रमाणात आदिवासींकडून विक्री केली जाते। भोमळी खाण्यात अत्यंत चवदार व पौष्टिक असते। भोमळी बीचे सेवन केल्यानंतर माणसाच्या शरीरातील अनेक रोग दूर होतात असे सुद्धा बोलले जाते। ऑगस्ट महिन्यात भोमळी हे उत्पादन आदिवासी लोकांसाठी रोजगारचे माध्यम ठरते, हे विशेष आहे। आवाज टीव्ही न्यूज साठी रशीद खान, अमरावती।